आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। हरी भाई देवकरण प्रशालेमध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहामध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला। प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी संगीत विभागाचे सावनी कुलकर्णी मॅडम यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शांतप्पा कुंभार यांनी आपले विचार व्यक्त केले। ते पुढे असे म्हणाले की मराठी भाषा आणि मराठी शाळा हे वाचले पाहिजे। अनेक पैलू आणि उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने सर यांनी करून दिले। यावेळी पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड सर, पर्यवेक्षिका दीपा फाटक मॅडम उपस्थित होते। यावेळी 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसमोर मराठी दिनाचे कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल महारुद्र कत्ते सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल सौरभ कुलकर्णी सर यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सर्व सेवक वर्गांनी सहकार्य केले। आज 27 फेब्रुवारी 2023 म्हणजे जागतिक मराठी दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या अनेक शुभेच्छा। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।